आजऱ्यातील शिवाजीनगर इथल्या एका अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान त्यांचा स्वॅब तपासल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं अशा गंभीर आणि कठीण परिस्थितीत सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉ अक्षय बाफना आणि कर्मचाऱ्यांनी आव्हान स्वीकारलं आणि त्या कोरोना बाधितावर तातडीनं हृदयशस्त्रक्रिया केली त्यातून त्या रुग्णाला जणू पुनर्जन्म मिळाला कोरोनाबाधितावर हृदयशस्त्रक्रिया करण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचं डॉक्टर अक्षय बाफना यांनी सांगितलं कोरोनाच्या संसर्गामुळे इतर आजारांवरील रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यास प्रचंड अडचणी येत आहेत त्यामुळं अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागलाय अशीच घटना आजरा इथल्या एका अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्तीबाबत घडली